नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. उद्या प्रदर्शित होणारा तानाजी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. अखेर पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांनी मागितली माफी. पुणे श्रमिक पत्रकार संघात यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला हर्षवर्धन सद्गिराजाशी संवाद. आता बातम्या सविस्तराने. उद्या प्रदर्शित होणारा तानाजी चित्रपट प्रदर्शित करू नये, नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. त्याचबरोबर त्या चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून दिला गेलाय. तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात सूर्याजी पिसाळ या मराठा सरदाराची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने, अपुऱ्या आणि अयोग्य माहितीच्या आधारे आपण खलनायक, असत्यवादी, दोषी आणि कटकारस्थानी अशी दाखवली आहे. तसेच चित्रपटातील सूर्याजी पिसाळ यांच्याशी संबंधित आशयही नकारात्मक आणि चुकीच्या पद्धतीनं दाखवलाय. या उलट सूर्याजी पिसाळ यांची व्यक्तिरेखा मराठा साम्राज्य आणि समाजामध्ये एक कर्तृत्ववान आणि स्वराज्याशी एकनिष्ठ सरदार अशी आहे. तसेच सूर्याजी पिसाळ हे छत्रपती राजाराम महाराज यांचे अत्यंत निकटचे आणि घनिष्ठ नातेवाईक होते. की त्यांनी सूर्याजी पिसाळांचं भूमिका अत्यंत वादग्रस्त त्यामध्ये दाखवलेली आहे. पिसाळ परिवाराकडनं आम्हाला 15 दिवसापूर्वी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारामध्ये त्यांनी सांगितलं, त्यानंतर लगेच तातडीने आम्ही त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. तर सूर्याजी पिसाळांची भूमिका ही नेहमी स्वराज्याच्या एकनिष्ठतेसाठी, स्वराज्याचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढावं, मोठं व्हावं यासाठी त्यांचं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जर सूर्याजी पिसाळांनी गद्दारी केली असती, तर राजाराम महाराजांचे आणि सूर्याजी पिसाळांच्या कुटुंबामध्ये हा वैवाहिक संबंध झाला नसता. अशा पद्धतीने एका महान योद्ध्याचा, पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून या अनसंग वॉरियरमध्ये तानाजी मालुसरेंच्या या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरातून केली जाते. काय आहे प्रकरण पाहूयात. पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त केलेले वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय. सावित्रीबाई फुलेंनी इंग्रजीचे शिक्षण कसे घेतले हे सांगताना महापौरांनी इतिहासाची तोडमोड केल्याचा आरोप केलाय. जे अतिशय निर्लज्जस्पद कर्तव्य या ठिकाणी जे वक्तव्य याच पिंपरी चिंचवडमध्ये इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. खऱ्या अर्थाने ते त्यांनी डिनाय केलं, म्हणजे मी असं बोललेच नाही या वाक्याचा आम्हाला सगळ्यांना, महिलांना राग आला. आणि त्यांनी सांगितलं त्यात राजकारण होतं, ह्यात कोणतंही राजकारण नाही, आम्ही कोणतंही राजकारण म्हणून इथं आलेलं नाही आहे. ज्या माईंनी आम्हाला या ठिकाणी येण्याचा अधिकार दिला, शिक्षण मिळून झालं, आज मी डॉक्टर ज्यांच्यामुळे झाली, त्या माईंचा अपमान मला सहन झाला नाही. आम्ही सगळ्या महिला त्यासाठी इथं आलेलो आहे. आणि त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आमची माफी, सावित्रीमाईंची माफी मागितलीच पाहिजे आणि राजीनामा दिलाच पाहिजे, ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि म्हणून आम्ही आज इथे आंदोलन केलं. आम्ही आंबेडकर पुतळ्यावर सुद्धा आंदोलन केलं. आम्ही त्यांची राजीनाम्याची मागणी केली. आज महापौर पक्ष कार्यालयाच्या बाहेर पण आम्ही आंदोलन केलं. आणि आज त्यांचे, आज ज्या सावित्रीमाईंनी त्याग केलेला आहे, जे शेण अंगावर घेतलेलं आहे, त्या त्यागाचा त्यांचा अपमान केलेला आहे, संविधानाचा अपमान केलेला आहे. आणि आम्ही राजीनाम्याची मागणी केली. काल त्यांचं वक्तव्य असं होतं की आम्ही, मी अशी बोललेले नाही, आणि त्याची सर्वात जास्त सगळ्यांना चीड आलेली होती. आणि म्हणून आज आम्ही मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन करून सर्व महिलांनी त्यांच्या राजीनाम्याचे आणि याची मागणी केली. भारिप बहुजन महासंघाचे हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत. राजकीय पक्षांनीही यात उडी घेतली आहे. या सर्व फुले विचारवंतांनी महापौरांच्या दालनाबाहेर आज ठिय्या मांडलाय. घोषणाबाजीने पालिका दणदणून गेल्याने महापौरांना आंदोलनकर्त्यासमोर जाहीर माफी मागावी लागली आहे. आरोप ठेवण्यात आले ते ज्या संघटनेने पत्र अव्यवहार जो केला आमच्या कमिशनर त्याच्याहून ते झालं. आता माझ्या दृष्टीने मी एवढं आता तुम्हाला सांगायला माहिती आहे, मी अशी एवढे पार खालच्या थरा जाऊन बोलणारी नाही आणि बोललेच नाही. पण आता जे झालंय ते ठीक आहे. मी आपली सगळ्यांची माफी मागितलेलीच आहे. आता मीडिया पुढं पण, तुमच्या पुढं पण मी मागते. सध्या माणूस आहे, कधीच माणुसकीने मला काम करायचे आणि कोणाच्या भावना दुखावलेल्या असतील तर मी आता माफीच मागणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे मी आज
इथपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांच्याविषयी मला आदर आहे. मी ज्या कार्यक्रमात सावित्रीबाईविषयी केलेल्या भाषणातील काही वक्तव्याचा अर्थाचा अनर्थ होऊन कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिर व्यक्त करते आणि सर्वांची माफी मागते. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेला हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता ठरलेला शैलेश शेळके यांचा आज पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांचे गुरु वस्ताद काका पवारही उपस्थित. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेल्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता ठरलेला शैलेश शेळके यांचा आज पुणे पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. यावेळी काका पवार हे यांचे गुरु उपस्थित होते. त्यांनी त्या दोघांना तयार होईपर्यंतचा प्रवास याबद्दल संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्र केसरी होण्यासाठी काय आणि किती मेहनत करावी लागते याबद्दलही मार्गदर्शन केलंय. पण एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी आणखीन पुढे जाऊन खूप खूप मोठा मान मिळवावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मल्लांना ठरलेली रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार होती ती त्यांना मिळाली नसल्याने या स्पर्धेच्या संयोजक मंडळाच्या कामाबद्दल खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राला सिल्वर मेडल नॅशनल मध्ये दिले त्यालाच मी त्या लेकर म्हणजे मान्य करतोय की त्यांनी जिद्द दाखवली आहे. याच्या आधी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जेवढा महाराष्ट्र केसर झाला वर्षभर फिरतो, वर्षभर गावगाव फिरायचं काय असेल ते पैसे गोळा होत असतील. महाराष्ट्राची एक शान आहे, टायटल म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. स्टेटमध्ये स्वतः चॅम्पियन झाले सर्वांचे आपल्या आपल्या वचनामध्ये. एक टायटल गदा ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने. पण टायटलसाठी त्यांनी ती खेळला की माघारी परत फिरतच नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे की आतापर्यंत कुणी खेळलं नाही. जुने पहिलवान जे होते माने भाऊ असतील, आंधळकर पहिलवान असतील, यांनी खेळले. यांनी महाराष्ट्र देशाला मेडल दिले. एशियामध्ये एक तर किरकर मध्ये फ्री स्टाईल मध्ये हिने तर दोन दोन गोल दिले एशिया गेमला. म्हणजे त्याच्यानंतरची जी थोडीशी पिढी आली पुढे त्यांनी कोणीही नॅशनलला खेळलेलं नाही. महाराष्ट्र केसरी झाला की वर्षभर आपल्याकडे फिरत राहतो, कदा घेतो, मग तुम्ही बी आपण सर्वजण त्याच्या स्वागतासाठी खडा असता, मग त्याला 10 रुपये मिळतात त्याच्यामध्ये ते खुश असतो. पण महाराष्ट्र केसरीचं कसं आहे, दर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी होतो. आता महाराष्ट्र केसरी हा झाला की समजा वर्षभर याची हवा आहे की हा फिरतो की वर्षभर फिरणार. कुंकड गावगाव म्हणा, कुठं सर्व जी यात्रा असतील यात्रेमध्ये 4 रुपये मिळतात त्यांना, त्याच्यावरती चालवतात भागवतात. पण माझी एक इच्छा आहे की असा महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर जे आज परिस्थिती तुम्ही खरोखर बघितली ना महाराष्ट्र केसरीची, की इतकी दैनिक परिस्थिती आहे की इतके गरीब घरातले असेल त्यांना वर्षभर कळत नाही की आपण काय केलं पाहिजे, महाराष्ट्र केसरी पर्यंत थांबलं पाहिजे का. पण तेवढं त्यांची कॅपॅसिटी असताना सुद्धा ते थांबून जातात आणि मग त्यांना काहीही होत नाही पुढचं. ना चेपल पायात घाला नसतो. आम्ही इस्माईल शेख, आपला त्याचा भाऊ अपालाल शेख, मुनालाल शेख, एकेका घरातले तीन तीन महाराष्ट्र केस झाले. एकालाच नोकरी मिळाली मुनालाल शेखला, ती रेल्वेने घेतलं. त्याच्यानंतर त्या दोघाही भावाला पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या माजी अध्यक्षाने मनमानी कारभार केलाय. वेळोवेळी कर्मचाऱ्यांना फसवले. आता कर्मचाऱ्यांनी सहनशक्ती संपली असून शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत कर्मचारी परिवर्तन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा विश्वास आपला महासंघाचे पॅनल प्रमुख अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. माजी अध्यक्षांनी अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केलाय. कामगार भवन, पालखी, पेन्शन, धन्वंतरी योजना, पतसंस्था, दिवाळी फराळाला देखील भ्रष्टाचार केलाय. महासंघाच्या मेडिकलमध्ये देखील घोटाळा आहे. थेरगाव येथे कामगार भवन बांधण्यासाठी 60 गुंठे जागा पालिकेला देण्यात आली आहे. संघाच्या पैशातून या ठिकाणी कामगार भवन बांधले जाणार आहे. याचे बांधकाम 4 कोटी 80 लाख रुपयांमध्ये होऊ शकत असतानाही ते बांधकाम 10 कोटी 31 लाख रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्याचा आरोप त्यांनी केलाय. कामगारांसाठी योजना म्हणजे मुळात आमचा जो आरोग्याचा कर्मचारी मुळात जो रोज घाणीशी साम्राज्य करतो त्याचा रोज घाणीशी संबंध येतो, त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या असणाऱ्या हजेरीच्या ठिकाणी ती आम्ही अद्ययावत करायचा प्रयत्न करेल. दुसरीकडे आत्ता आमच्याकडं माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक आमच्या महानगरपालिकेमध्ये वर्ग झाले. त्या महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर त्यांना आपल्या महानगरपालिकेच्या प्रमाणे घर कर्ज असेल, संघटित कर्ज असेल, वाहन कर्ज असेल, या पुढील काळात आम्ही त्यांना देण्यासाठी प्रयत्न. आम्ही केलेले आरोप सर्व खरे आहेत आणि केलेल्या आरोपाचे सगळे पुरावे आमच्याकडे आणि ह्या आरोपाच्या आधारेच पुढील काळामध्ये आम्ही त्याचं नियोजन करणार आहे आणि जे केलेले त्यांनी चुकीचं काम आहे त्यांना आम्ही सोडणार. दरम्यान जे कर्मचारी संघाच्या पद्धतीवर गैरव्यवहारावर आरोप करतात तेच 11 वर्ष खजिनदार पदावर कार्यरत होतात. विरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत माजी अध्यक्षांनी ते फेटाळलेत. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत.
म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. आज दिनांक 9 जानेवारी, या दिवशी सकाळी 11:30 श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोगाव येथे वास्को संस्थेचा लाईफ लॅब प्रोग्रामचे उद्घाटन समारंभ संपन्न झालाय. या प्रोग्राममध्ये पुण्यातील 10 शाळांमध्ये CAF कंपनीच्या CSR निधीतून करण्यात आलाय. यामध्ये शाळेस विज्ञान विषयाचा मॉडेल अभ्यास वर्ग तयार करण्यात आला होता. यामध्ये 30 विज्ञानावर आधारित मॉडेल ठेवण्यात आले. या सर्व मॉडेलचे मुलांच्या दैनंदिन अभ्यासक्रमाला अनुसरून संस्थेचे पुस्तक, माहिती तक्ते अशा प्रकारची एक नाविन्यपूर्ण विज्ञान खोली बनवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत मनपाच्या 10 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक वर्ग तसेच वास्को संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्हा सुनिकेतन साळवे, उपाध्यक्ष RPI युवा आघाडी पुणे राहुल हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 22 गुन्ह्यातील 47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आलाय. कार्यक्रमासाठी 28 फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्या तपास अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणले त्या सर्वांना प्रत्येक 1,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान आम्हाला काम करण्यास प्रेरणा देते. गुन्हे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. संशयित ठिकाणी जास्तीत जास्त CCTV कॅमेरे लावावेत. त्यासाठी पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधीच्या संपत्तीसाठी एखादा CCTV कॅमेरा लावण्याची तसदी देखील लोक घेत नाहीत, ही खेदाची बाब आहे. माझं मिनीकंठ चोरीला गेलं होतं. ते जगदाळे साहेब आणि कल्याण पवार साहेब यांच्या मेहनतीनं मला परत मुद्देमाल परत मिळाला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. किती तोळ्याचं गंठन होतं आणि 18 ग्रॅम गेलं होतं आणि मार्केटला जाताना चोरीला गेलं होतं. चोरीला गेल्यानंतर वाटलं होतं की सोमनं परत मिळेल, परंतु आज परत मिळतंय. त्याचा किती आनंद आहे आणि पोलिसांचे किती आभार? खूप आनंद आहे. जगदाळे साहेब आणि कल्याण पवार साहेब यांचे मी आभार मानते. वाटलं होतं का तुम्हाला परत माझं सोनं? नाही. गुन्हे वाढल्याचे वारंवार ऐकायला मिळते, पण त्याबाबत खबरदारी किती नागरिक घेतात हे मात्र ऐकायला मिळत नाही. गुन्हे दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते, पण योग्य डिटेक्शन झाले तर यावर अंमलबजावणी करता येईल. सर्व अधिकाऱ्यांनी यावर काम करावे. दर 3 महिन्यांनी रिकव्हर केलेले मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम होईल असे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले. करीब आज रेजिंग डे के उपलक्ष्य में हमने 22 लोगों को करीब 50 लाख का माल वापस किया है. ये पहली बार पिंपरी चिंचवड़ आयुक्तालय में हुआ है. ये कोर्ट से इसमें परमिशन लेनी पड़ती है, लेकिन ये पहली बार हुआ है. लेकिन हमने ऐसा डिसाइड किया है कि हर 3 महीने बाद इस कार्यक्रम को करेंगे, और जो भी हमारे डिटेक्शन और रिकवरी ऑफ प्रॉपर्टी हुई है वो कोर्ट से परमिशन लेके हम फरियादी को वापस करेंगे. सर, क्या लोगों की भी ये जिम्मेदारी है कि वो CCTV कैमरे लगाए गाड़ियों की? नहीं, बिल्कुल बिल्कुल बहुत ज़रूरी है. वो आजकल स्वयं सुरक्षा बहुत ज़रूरी है. मैंने बार बार आह्वान किया है. यहाँ पे ATM की चोरी हुई है. मैंने बैंक अधिकारियों की मीटिंग लेके उनको कई बार बोला है, लेकिन मुझे लगता है वो सीरियस नहीं है. और कभी मैंने उनको बोला है CCTV लगाने को, अलार्म लगाने को, ज्वेलर शॉप्स को भी बोला है, और जितने भी सोसाइटीज़ हैं वहाँ पे भी बोला है CCTV लगाने को. और ये जो है सभी का कंबाइंड एफर्ट है, सोसाइटी का और पुलिस का. तो एक CCTV 10 पुलिस के बराबर होता है. तो इसलिए CCTV लगाएं ज़्यादा से ज़्यादा. बड़े बड़े ऐप्स आ गए हैं. व्हीकल थेफ्ट की एक बड़ी समस्या है यहाँ पर, क्योंकि फ्लोटिंग पॉपुलेशन बहुत है. वे अपने व्हीकल 50-50 लाख के व्हीकल खरीदते हैं, लेकिन 10,000 का एक ऐप या ऑटो लॉक लगाने में उनको पता नहीं क्या प्रॉब्लम है. तो इसलिए थोड़ा सा टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें तो क्राइम अपने आप रुक सकता है. और थोड़ा सा अलर्ट भी रहना चाहिए सिटीजन्स को. अगर अपनी कॉलोनी में उनको लगता है कोई संशयित घूम रहा है, कोई इस तरह का, जैसे ये लोग घरफोड़ी करने वाले या व्हीकल चोरी करने वाले, थोड़ा कॉलोनीज में पहले जाते हैं, सर्वे करते हैं, ऐसे ही घूमते रहते हैं. तो इस तरह से अगर किसी को लगता है संशयित है तो इमिडिएटली बीट मार्शल को या 100 पे इन्फॉर्म करें. तो उसकी अगर चेकिंग हो तो शायद उसमें भी कुछ क्राइम का प्रिवेंशन हो.
पिंपरी चिंचवड मध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. यावेळी समाजकंटकांनी भोसरीतील वाहनांना लक्ष केले. लाटाकाट्या आणि दगडफोड करून 3 वाहनांची तोडफोड केली आहे. 6:30 वाजता ही घटना घडली आहे. काही अज्ञात मुले आले आणि अचानकपणे तोडफोड करून पसार झाले. यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. यावेळी समाजकंटकांनी भोसरीमधील जयदीप पार्क सोसायटीजवळ वाहनांना लक्ष्य केलं. सिमेंटचे ब्लॉक आणि दगड फेक करून 2 वाहनांची तोडफोड केली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. 2 अज्ञात मुले आले आणि अचानक तोडफोड करून पसार झाले. ही घडलेली घटना जवळ असलेल्या CCTV मध्ये कैद झालं असून यामध्ये 2 मुले ह्या गाड्यांच्या काचा फोडून पळताना दिसत आहेत. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भोसरी पोलीस या CCTV फुटेजच्या माध्यमातून या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. काय ना, आम्ही घरी होतो. दोन पोर आले, अज्ञात पोर आली, त्यांनी गाड्या फोडल्या. आपली तर काय नेहमी चालूच असते. 8 दिवसाला 10 दिवसाला चालूच असते. कोणाचा काय ऍक्शन होत नाही. तर काही नुकसान गाडीचं आमचंच आहे. कुठं होती तुमची गाडी? जयदीप पार्क समोर आई चौकी होतं. जयदीप पार्क म्हणून बिल्डिंग समोर लावली होती गाडी. काय CCTV कॅमेऱ्यात पण आलेले. काय होतं बघू आपण. पुढे शाळेतल्या मुलांना सोडवलं जात होती शाळेत. तसं काही नाही, आपलं गाडी आपली रेग्युलर चालतो, आपण घरी वापरतो. पुणे संवाद तर्फे तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत गीत संगीत आणि नृत्याच्या जोडीने मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी कोथरूड आमदार यांच्या वतीनं सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन 15 जानेवारी रोजी करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे आणि संवाद पुणेतर्फे या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता MIT विश्वशांती विद्यापीठ मैदान पौड रोड येथे होणार असून कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य असण्याची माहिती मिळाली. निवडणुकीच्या दरम्यान कोथरूड मध्ये राहणाऱ्या सगळ्या कलाकारांचं एकत्रीकरण केलं होतं. त्याला अगदी कोथरूड मध्ये राहणारे जवळजवळ 150 कलाकार एकत्र आले आणि तेव्हाही असा विषय झाला होता की सगळ्या कलाकारांचा जो एक कोथरूडची ओळख आहे त्यांचं नियमित काहीतरी एक कार्यक्रम आपण केला पाहिजे आणि तो विचार करून MIT कॉलेजच्या ग्राउंडवरती आपण 15 तारखेला संध्याकाळी हा कार्यक्रम ठरला आहे. कोथरूड मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत निमंत्रण पाठवलं आहे आणि कोथरूडमधल्या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यायचं असा आपला प्रयत्न असणार आहे. रेसिडेन्सी क्लब 28वे पुणे स्प्राईड अवॉर्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. टाइम अचीवमेंट पुरस्कार नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आलाय. ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण, वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंना समर्पित केलाय. व शैक्षणिक विश्वस्त व शाळा यासाठी धर्मादाय रुग्णालय चालवत आहेत. मला फारच आनंद होतोय आणि हे जे मला अवॉर्ड मिळणार तो माझा अवॉर्ड नाही आहे पण माझ्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे इतकं वर्ष 40-50 वर्षात ते व्यावसायिक असेल का सामाजिक असेल ते सगळ्यांचे कामामुळे मला हा आजचा अवॉर्ड मिळाला आहे. ते मला फारच संतोष आहे आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या लोकांना पण असं काम करायचं एक प्रोत्साहन मिळेल. पुण्यात येऊन अशा प्रसिद्ध व्यक्तींचा सत्कार माझ्या हातून दिला गेला हे माझं सौभाग्य. पत्रकार आणि द प्रिंट एंड होस्टचे संस्थापक पद्मभूषण शेखर गुप्ता यांनी हे विचार व्यक्त केले. सारे अवॉर्डीज जो हैं ये बहुत लोगों ने अपनी लाइफ में बहुत अचीव किया और अलग अलग डाइवर्स फील्ड से हैं. स्पोर्ट्स से लेके और एंटरप्रेन्योरशिप तक, फिलैंथ्रोपी सब. और मुझे बहुत फख्र होता है कि पुणे जैसे शहर में जहाँ पे इतनी अच्छी बॉन्डिंग है लोगों की, इतनी अच्छी सिटी स्पिरिट है, मुझे आने का मौका मिला और इतने अच्छे लोगों से ना सिर्फ हाथ मिलाने का, मिलने का, बल्कि उनको अवार्ड देने का भी सौभाग्य मिला. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर रेसिडेन्सी क्लब ने देश सेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या बहादूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत ज्यांनी देश सेवेसाठी आपले प्राण गमावले अशा वीर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. उद्या प्रदर्शित होणारा तानाजी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. अखेर पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांनी मागितली माफी.
पुणे श्रमिक पत्रकार संघात यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला हर्षवर्धन सदगिराजाशी संवाद। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।